सांगली ते अयोध्या युवक निघाला सायकलवर. दृढ निश्चय आणि चिकाटीच्या जोरावर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील युवक विनय विलास कदम हे सायकलवर स्वार होत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्या धाम येथे निघाले आहेत. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगावचे हे युवक आहेत. कोळगाव येथे त्यांचा चौथ्या दिवशीचा मुक्काम होता. कोळगावमध्ये आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गावातील संगमेश्वर महादेव मंदिर येथे त्यांनी प्रवासातील माहिती देत पुढील प्रवासाचे नियोजन सांगितले. मजल दरमजल करीत ते थोड्या दिवसात अयोध्या धाम येथे पोहोचतील. रात्री त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था उद्योजक समाजसेवक प्रदीपजी आडाव यांनी केली होती. अनेक युवकांनी आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते, पण त्यांनी ते घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते पेशाने पुणेतील मल्टीनॅशनल कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. सकाळी त्यांच्या सायकलला भगवा ध्वज बांधण्यात आला. सायकलच्या पुढील बाजूस यात्रेकरिता आवश्यक अशी माहिती वजापाटी बनवून सायकलला लावण्यात आली. यावेळी त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. पुढील मुक्काम आहिल्यानगर येथे असेल. यावेळी संगमेश्वर महादेवचे पुजारी सेवक शिवाजी महाराज लगड, संगमेश्वर महादेव मंडळाचे सर्व कार्यकर्ते हजर होते. त्याचबरोबर समाजसेवक प्रदीप आडाव, वैभव नलगे, पांडुरंग लगड, हरिभाऊ मेहत्रे, भानुदास साबळे, अशोकराव आडाव, सुभाष आडाव, सुनील नलगे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, दीपक देवा क्षीरसागर हजर होते.